आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत व अनिल पाटील यांचा दत्तवाडी ग्रामस्थ व सरकारी मराठी शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार. दत्तगुरु क्रेडिट सौहार्दचे संस्थापक चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांना सुर्वे कल्चर अकॅडमी बेंगलोर यांच्या समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य अक्काताई डुम व संजय डुम दाम्पत्यांच्या हस्ते सत्कार केला. तर महानकारी न्यूज चॅनलचे रिपोर्टर अनिल पाटील यांना आदर्श पत्रकार बेडखियाळ, उत्कृष्ट पत्रकारिता कोल्हापूर, प्रेरणा पुरस्कार मानकापूर हे पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्तवाडी ग्रामस्थ व सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेच्या वतीने सखाराम पाटील, लक्ष्मण आळवणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. अध्यक्षस्थानी मानव जगताप होते. यावेळी बोलताना सचिन खोत म्हणाले, हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांचा आहे. ग्रामस्थांनी दिलेले प्रेम व आपुलकी आपल्यात यश देत आहे. सर्वांचे प्रेम असेच राहावे. ग्रामपंचायत व दत्तगुरु सौहार्दच्या माध्यमातून शाळेसाठी, दत्तवाडीसाठी कोणते काम होणार असेल तर ते नक्की करू असे सांगून सत्काराबद्दल आभार मानले. यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, गेल्या 15 वर्षापासून बातमीदार म्हणून काम करत आहे, अनेक बातम्या केल्या, अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सीआरसी प्रमुख किरण वाघराळकर, पीकेपीएसचे संचालक जगन्नाथ खोत, पांडुरंग मोरडे, अण्णासो पाटील, मुल्लू डुम, पुंडलिक डुम, अशोक पाटील, विजय चौगुले, एस टी कोळी, राजाराम आळवणे, शिवाजी जाधव, मधुकर आळवणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, एसडीएमसी सदस्य, मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस बी करनुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.